उक्कल गावामध्ये शाळकरी मुलाला पळवण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल, तालुक्यात एकच खळबळ. कोपरगाव तालुक्यातील उक्कलगाव येथे राहणाऱ्या पुष्कराज उत्तम निकम वय वर्ष 10 हा सकाळी 9:30 दररोज प्रमाणे शाळेत जात असताना घोळेगाव उक्कलगाव रस्त्यावरून अशोक बाबूराव शिंदे यांच्या घरासमोरून मोटार सायकलवर हे चोर जात असतानाच पुष्कराज याला थांबवून आरोपी अस्लम अजमेर पठाण राहणार कठोर बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना व शरीफ खान मस्तान खान पठाण राहणार कठोर बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना यांनी पुष्कराज याला गाडी साईडला लावून बेटा तुम इधर आओ हमारे गाडी पे बैठ जाओ हम तुम्हें स्कूल पे छोड़ देंगे असं म्हणून पुष्कराज निकम याला पळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. याबाबत पुष्कराज याचे वडील उत्तम विष्णू निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील 2 आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन करत आहे. 2024 रोजी सकाळी 9:30 सुमारास फिर्यादी यांचा 10 वर्षांचा मुलगा हा शाळेमध्ये जात असताना 2 अनोळखी इसम मोटरसायकलवरून त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्यांना हिंदीमधून बेटा गाडी पे बैठ हम तुमको स्कूल में छोड देंगे असं बोलून त्याला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला तो मुलगा तिथून पळून गेला आणि त्यानंतर थोड्या वेळाने परत तेच मुलगा पुढे जात असताना परत ते त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता यातील फिर्यादी यांना माहिती मिळाल्याने त्यांनी फिर्यादी व इतर गावातील लोकांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले आणि आपल्या पोलिसांना पाचारण केले. त्यावेळेला आपण त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता संबंधित आरोपी हे जालना जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या अनुषंगानं फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 137(2) आणि 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. यातील आरोपी यांच्याकडे 2 कुऱ्हाडी त्याचबरोबर 2 पाते आणि करवत असे साहित्य मिळून आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आरोपीकडे तपास करीत आहोत. उत्तम विष्णू निकम राहणार उक्कडगाव तो सुशीलामाई माध्यमिक विद्यालयामध्ये शाळेत जातो. शाळेत जात असताना 2 माणसं तिथे मक्कामध्ये होते. ते वजू रोडवर आले याला म्हणे इधराव बेटा. ह्यो बोलला ह्यो घाबरला त्याच्या मागं लागल्यानंतर तो आणखीन जोरात सुटला. जोरात पुढे गेल्यानंतर आमच्या आत्या चुलत आत्या तिथे आत्याच्या गळ्यात जाऊन पडला लगे रडला. मग आत्या बाहेर आली आत्याने ते बघितलं त्यांचं ते दोघं जण याच्याकडे पाहत्या हे त्यांच्याकडे पाहत्या. ज्यावेळेस मग मुलगा तर बाहेर येईना पण मग आत्या रोडवर जाऊन पाहिलं तर आत्याला बी बऱ्याच टाईम त्यांनी पाहिजे आत्याकडं वजूक मग थांबले मग गेले पुढं मी आडवा झालो त्यांना. मला फोन आला मी आडवा झालो म्हणलं का रे कुठे गेलते मी ती मा लगेच थांबले नाही गाडीवर लगेच जोरात वजूक सुटले. मग मी मागची गचंडी धरली अशी ती गचंडी धरल्यानंतर त्यांनी लगेच मला हिस्थ मारून पळले दोघं मी. पण मी लई मोठ्याने आरडलो आमचा चुलत भाऊ होता. चुलत भाऊनी सांगित दगड घेऊन उभा राहिला रोडवर तेव्हा हे थांबले. मग थांबल्यावर बाकीचे माणसं जमा झाले. मग त्यांना हकीकत सांगितली मी. मग यांना बोलले अरे का करते म्हणे तुम्ही. मग हे म्हणते आम्ही चंदन चोर आहे पण मग यांना मी प्रत्यक्ष विचारतो तुम्ही काय करू राहिले पळत्या का म्हणून तुम्ही मला थांबा ना मी थांबा म्हणतो तुम्हाला पळू नका. मग यांना मुलगा आला मागून मुलाला दुसरी घेऊन आले आत्या आली आमची त्या आत्याला आमच्या बदनाम करत सुटले. आत्याला बोलून देईना मुलाला तर बोलूनच देईना मुलगा घाबरेल होता. त्याच्यानंतर मग गावातले माणसं आले बरे म्हणे आता यांना काय हल नका यांना गावात घेऊ पोलीस स्टेशनला. नो मुलाला काय म्हटलं घडलं सकाळी शाळेत जात असताना 8:30-9 दरम्यान काय म्हटले मुलाला म्हणे अ बेटा रुक इधर राह. मुलगा घाबरला तो काय थांबला नाही. मग त्याच्या माग पळली. मग पळल्यावर तू आत्याच्या घरी गेल्यावर ना त्याच्या मक्कात घुसून
गाडी त्यांना साईडला लावली. बोजूक ते आत्याकडे पाहत होते. त्यांच्याकडे डिस्क टू व्हीलर होती. दोन हो हत्यार आहे ना. दोन कुरडी आहे, करवती पानं आहे, कुदळे आहे. अजून त्यांच्याजवळ गंज ते बाशी चुना हे याला दाखवलं होतं. याला विचार काय काय दाखवलं होतं तुला, काय म्हणले तू? पुष्पराज उत्तम निकम. मी शाळेत जाताना दोन चोर आडे झालते. ते चोरांनी हाक मारली म्हणजे ए बेटा इधरा. मी काय थांबलं नाही. मी पळून आलो. त्यांनी दगड फेक करून माल थांबायचा प्रयत्न केला. मी थांबलो नाही. मी गुपचूप आत्याकडे गेलो. सायकलला टाकून दिली वाटत. गेलो मी आत्याकडे. तरी पण त्यांनी गाडी साईटला लावली अडचणीत. आणि डबल पै पै आले आत्याकडे पाहत होते. आणि तुला त्यांनी काही खायचं वस्तू देत होते का तुला? नाही. आणि ते त्यांनी काहीतरी मक्कत फेकून दिलं. माझं नाव रवींद्र ज्ञानेश्वर निकम, राहणार उक्कडगाव. तर फोन आला तिथून, म्हणजे चोर आले बा उत्तम बाकाच्या पोराला चोरांनी धरलं. तर मग आम्ही चार पाच जण गेलो. तर तिथं गेलं असताना ते वस्तीच्या लोकांनी त्यांना अडवलेलं होतं तिथं त्या चोरांना. तर मग तिथे गेलो, विचारलं म्हणजे कसं झालं, काय झालं नेमकं. तर त्यांनी सांगितलं बा याला या पोराला धमकी दिली, ए पोरा इधर इधर आहे. आणि मग असं तिथे पोराला विचारलं, ते पोरून सांगितलं आम्हाला. ते झालं. नंतर दुसरे अजून बाकीच्या आजूबाजू वस्ती वस्ती जमा झाली तिथं. मग त्यांनी विचारलं, ते म्हणे आमच्या घरी आजी होती. त्या आजीला म्हणले तुमची इथं बोकडी आहे का? त्याच्यानंतर दुसऱ्या पुढल्या वस्तीवर गेली, तिथं मुलगी होती. मुलगी म्हणजे एक 20-22 वर्षाची मुलगी. तिला विचारलं तुमची इथं बोकडी आहे का? म्हणजे हे नुसते चंदन चोर नसून मुलं चोर. आणि आमची बैलाची बरीच चोरी झालेली. बैल चोर हे बैल चोर शकता असू शकता. म्हणजे हे बोकडी विचारली आहे नी. आणि यांच्यापेक्षा तर बाजू सांगते म्हणजे त्या पोराजी त्याचं सांगता येईन ते. म्हणजे त्याच्या हातात येळा होता, तिने आम्हाला दाखवला, तिने मकत फेकला असं त्यांनी त्या पोरांनी सांगितलं तिथं आम्हाला. पण आता इथं ते थोडं घाबरतोय. भाषाचा मुलगा आहे. म्हणे माझ्या मुलाचं नाव पंकज आहे ना. म्हणे पंकज आहे का मला नेऊन घालत. मला काय झालं म्हणे तिथं ते चोरी म्हणे. ते मला इधरव म्हणले म्हणे बच्चा इधरव. मग मी रोडवर आले आणि रोडवर असं खड्ड्याच्या अंगून वळून पाहिलं ती तळीट उभी होती रस्त्यावर. मग याला म्हणलं भाऊ जाऊ दे घरी चाल. ते विशाल आणि ते नाही बकऱ्यावाळा आले तर आजचे दिवस जाऊ नको. तो म्हणे मला मी काल घरी होतो मला जायचं म्हणे शाळामध्ये. मग तो डबल निघला तर ते गाडी गबाळामध्ये लावून परत मागं आली आणि मग मला बघितलं आणि परत साईटला लपली माकामध्ये. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.